उद्याची दिवाळी कशी असणार हे सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत युट्यूबवर अल्पावधीत लोकप्रिय झालेला नीरज सापने, तसेच युवा अभिनेता आणि दिग्दर्शक कल्पेश कोळी। या तिघांची दिवाळीची संकल्पना काय आहे हे त्यांच्याकडून आपण जाणूयात। आता आपण संवाद साधणार आहोत तिसऱ्या पिढीसोबत, म्हणजे जे आता स्मार्ट किंवा डिजिटल आपण म्हणतोय त्या पिढीसोबत। आता आपल्यासोबत आहेत वैष्णवी तोडकर आणि नीरज सापने। नीरज सापने हा यूट्यूबचा चॅनल आहे आणि त्याने MBA तो करतोय। मग नीरज, मला सांग, तुझ्या घरी पहिले दिवाळी कशी साजरी करायची? आधी आईबाबांसोबत सगळीकडे जायचो, पाहुण्यांकडे वगैरे, आजीआजोबांकडे जायचो आम्ही। नंतर सकाळी लवकर पहाटे उठून आंघोळ वगैरे करून आई आंघोळ घालायची, ते उठणं वगैरे लावून, त्यानंतर मग फटाके वगैरे फोडायचे, नंतर मग बाबा नाश्ता आणायचे, नाहीतर घरी केलेला फराळ असायचा तो वगैरे सगळा खायचो। पण आता खूप चेंज झाले सगळं, कामामुळे वगैरे आम्हाला वेळ नाही भेटत, कंटिन्यू एडिटिंग वर्क नाही तर मग अभ्यास असतोच, त्याच्यामुळे मग एवढा टाईम भेटत नाही काय करायला। मोबाईलवर चॅटिंग ग्रुप्स वगैरे वाढलेले, व्हॉट्सअप फेसबुक वगैरे, त्याच्यामुळे त्या डिजिटल विशेषमुळे सगळं कमी झालं आहे, म्हणजे हात मिळवणं, गळाभेट करणं, ह्या सगळ्या गोष्टी कमी झाल्या आहेत दिवाळीच्या, तर ते सगळं मिस करतोय। आणि फटाक्यांना नाही, यावर्षी गेली 4-5 वर्ष झाली फटाके वगैरे वाजवत नाहीत आम्ही, तर त्याच्यावरती सर्वांनी फोकस करावा की फटाके वगैरे वाजू नका, बाकी सर्वांनी जा एकमेकाला भेटा, ज्यांच्याकडे म्हणजे दुकानं वगैरे असतात आजूबाजूला ज्यांना दिवाळी साजरी करायला भेटत नाही त्यांच्यासोबत करा दिवाळी साजरी। आता आमचा पुढे प्लॅन आहे की एखाद्या आदिवासी पाड्यावर वगैरे जाऊन फराळ असं वाटप वगैरे करावं वगैरे, तर त्याच्यासाठी या माध्यमा थ्रू मी सांगू शकतो त्यांना की तुम्हाला पण असेल तर तुम्ही इथे मल्हार चॅनलकडे वगैरे तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची मदत पुरवा, आम्हाला तेवढंच हेल्प होईल। आणि म्हणजे आता आपण म्हणू शकते आपल्याकडे आता फराळ वगैरे हा प्रकार आता घरीच तर बनवत नाहीच आहेत, पण पहिल्या आई वगैरे किंवा कधी असं कोणी घरात आजीने वगैरे बनवलेलं पाहिलंय? हो हो। मला सांगा, तुम्ही आता घरी फटाके वगैरे फोडत नाही आहेत, म्हणजे तुम्ही असं संकल्प तरी केला असेलच, कारण प्रदूषण वगैरे खूप वाढलंय, पण मग घरी आकाश कंदील वगैरे असं काही लावतात? आता चाललंय से नो टू चायना, सो तू काय म्हणशील याबद्दल? आधीपासूनच से नो टू चायना आहे आमचं, आम्ही काय ते वापरत नाही कसले प्रोडक्ट, कंदील वगैरे आणत नाही घरीच, आम्ही बाबा मी भाऊ वगैरे आम्ही बनवतो सगळं कंदील वगैरे। आता थोडं टाईम न भेटत, खाली कधी टाईम भेटला तर आम्ही करू यावर्षी, पण स्वतःच करायचं प्रेफर करतो विकत घेण्यापेक्षा कंदील वगैरे। आणि लाईटिंग वगैरे तर आपल्या मेन आपलं पणत्या वगैरे लावलेल्या असतात, त्याच्यामुळे असं लाईटिंग वगैरे करायची गरज नाही लागत। अच्छा, तुम्हाला पणत्यांचं पहिले समजा पणते ते हाताने स्वतः बनवायचे मातीचे वगैरे, आता असं काही प्रकार तुम्ही कधी केलाय का? तू कधी बनवलाय मातीचा दिवा? बनवला वगैरे नाहीये, पण सांगायला आवडेल की घरी दरवर्षी पणत्या असतात ज्या मातीच्या असतात, नाही तर हल्ली आता बाजारात वगैरे फेऱ्या मारल्या तर बघितलं तर पणते आणि त्याच्यात ते मेण भरलेलं असतं, तर ते आर्टिफिशियल नाही घेतलं पाहिजे लोकांनी। आपल्या घरी कापसाने वळलेली जी वात असते ती आणि तेल टाकून जे आपण पणत्या लावतो त्या लावल्या पाहिजे, त्याच्याने घरात वातावरण पण चांगलं राहतं आणि घरात प्रकाश पण पडतो। सो आता आपल्यासोबत आहेत वैष्णवी आहेत, नीरज आहे, कल्पेश आहे, आपण त्यांच्यासोबत खूप गप्पा मारल्या, त्यांना आजची दिवाळी आणि पहिले दिवाळी, पहिलीची दिवाळी त्यांना खूप जास्त छान वाटायची, आत्ताची दिवाळी एकदम कमी किंवा स्मार्ट झाली, त्याच्यामुळे इतकी मजा येत नाही आहे। तर मला सांगा नीरज, मला सांग, तुला आता ह्या वर्षीची दिवाळी कशी साजरी करणार आहेस? आता यावर्षी दिवाळी असं प्लॅनिंग नाही आहे, पण प्रयत्न करेन की जास्तीत जास्त माझ्या नातेवाईकांना वगैरे भेटायचा, त्यांच्यासोबत स्पेंड करायचा टाईम, आणि मित्र वगैरे तर भेटत असतात कॉलेज आणि कट्ट्यावरती वगैरे, तर त्यांच्यासोबत पण जाऊन सकाळी दिवाळी पहाट वगैरे साजरी करायची प्लॅन आहे माझा। आणि शुभेच्छा काय देशील? तर सर्वांनी दिवाळी साजरी करा चांगली आणि सेफ साजरी करा, आणि फटाके वाटलं तर कमीच वाजवा किंवा वाजवू नका, फराळ वगैरे खा, स्वीट्स खा,